सुरुवात किरीट सोमय्या यांनी केली, आता शेवट मी करणार असं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांना सुनावले. किरीट सोमय्यांनी जालन्यामध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली व ज्या पद्धतीने अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले व अन्य त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती, याच्याच प्रत्यर्थ त्वरित यांनी अर्जुन खोतकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन जशास तसं त्यांना उत्तर दिले आहेत. आणि या किरीट सोमय्यांना जालन्यामध्ये आणणारा कोण, त्याचे रस्त्याचे घोटाळे सुद्धा मी बाहेर काढणार असा त्यांनी सूचक इशारा रावसाहेब दानवे यांना दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध मोठ्या प्रमाणात पेटलेले दिसत आहेत. नेमके कोणाचे घोटाळे बाहेर येतात आणि कोणाला तुरुंगवारी करावी लागते हे पाहण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे की फक्त आरोपांच्याच फेऱ्या होता हे पाहणं आता गरजेचं आहे. जालन्यावरून आमचे प्रतिनिधी संजय अय्यर यांचा हा रिपोर्ट. पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकरांवर काय आरोप लावले हे आपण बघूया. त्यानंतर अर्जुन खोतकरांनी कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं हे आपण बघूया. खरंतर या दौऱ्याचं निमंत्रण घेऊन कोण गेलं होतं याची कल्पना मला आहे, कदाचित तुम्हालाही असेल. जालन्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे PA कोहले हे मुंबईला ज्यांची काही ऐपत नाही त्या भागामध्ये शून्य किंमत आहे अशा लोकांना घेऊन मुंबईला गेले आणि जालन्याचं निमंत्रण येण्याचं निमंत्रण त्यांना दिलं. या भुरट्या लोकांच्या निमंत्रणावर ते आले नाहीत, पण राज्याचे कधी काळी प्रमुख राहिलेले आणि सध्याचे रेल्वे मंत्री यांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही जालन्याला या, त्यांच्यामुळं हे जालन्याला आलेले आहेत. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.